मी डॉक्टर अजय मेहता, मी डायरेक्टर HCG NCHRI कैंसर सेंटर नागपुर आणि चीफ ऑन्कोसर्जन या हॉस्पिटलचा आहे। 8 मार्च ऑल ओवर द वर्ल्ड, पूर्ण जगात इंटरनॅशनल वुमन डे असा हा मनवला जातो। याचा मेन उद्देश हा आहे की वुमन म्हणजे स्त्रीचा इम्पॉर्टंट काय रोल असायला पाहिजे याच्यात आहे। आणि दरवर्षी एक काहीतरी थीम असते, तर 2021 थीम अशी आहे की हा मागचा वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की COVID-19 पूर्ण गेला, तर यावर्षी वुमेन्स अचीविंग, हाय अचीवर्स काय असतात वुमेन आणि त्यांचं इक्वल इम्पॉर्टन्स व्हायला पाहिजे यावर्षी कोविडमध्ये पण, हा एक मेसेज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन यांनी दिला आहे 8 मार्चच्या रोजी। इंडियामध्ये जर आपण पाहिलं तर वुमेनचं जे हेल्थ आहे त्याच्यात कॅन्सरमध्ये ऑलमोस्ट 60-70% जे कॅन्सर्स आढळतात लेडीजमध्ये, त्या ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, हे दोन्ही जर आपण बघितले तर ते 60-70% कॅन्सर्स या लेडीजमध्ये असतात। सगळ्यात दुःखाची बाब ही आहे की आजही 2021 ऑलमोस्ट 70% कॅन्सर्स जे आम्ही लेडीजमध्ये पाहतो त्या स्टेज 3 आणि स्टेज 4 आहे। याचं कारण काय? याचं कारण एक तर हे आहे की हे अवेअरनेस नाही आहे, लेडीजमध्ये अवेअरनेस नाही आहे आणि अर्ली डिटेक्शन काय आहे, सिम्टम्स काय असतात त्याचं नॉलेज या लोकांमध्ये नसतं। तर त्याच्याकरता म्हणून आम्ही असे प्रोग्राम्स करतो ज्यांनी अवेअरनेस व्हायला पाहिजे। आता फॉर एक्झाम्पल स्त्रियांमध्ये जसं मी आधीच सांगितलं की सगळ्यात नंबर 1 कॅन्सर असतो तो आहे स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर। ऑलमोस्ट 25% कॅन्सर लेडीजमध्ये जो असतो तो ब्रेस्ट कॅन्सर आणि उरलेले 20-25% कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर। आणि या दोन्ही कॅन्सर्समध्ये आम्ही कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकतो। जसं स्तनाचा कॅन्सर म्हणजे मॅमोग्राफी, आज मॅमोग्राफी जर आम्ही केली स्त्रीची, म्हणजे मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टचा एक्सरे, या एक्सरेमध्ये कॅन्सर 2-3 आधी आम्ही डिटेक्ट करू शकतो, म्हणजे खूप प्रथम अवस्थेत। आणि जर हा कॅन्सर प्रथम अवस्थेत डिटेक्ट झाला त्याला 100% क्युअर आहे। जर आपण पाहिलं डेव्हलप्ड कंट्री जसं USA, अमेरिका, कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया, युरोप, इथे 95% कॅन्सर हा स्टेज 0 किंवा स्टेज 1 डिटेक्ट होतो। आपल्याला कॅन्सरचे स्टेजेस माहीत आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4। स्टेज 0 म्हणजे काय? स्टेज 0 म्हणजे पेशंटला काहीही त्रास नाही आहे आणि ती जर व्यक्ती डॉक्टरकडे जाते आहे जस्ट जनरल चेकअप करता आणि जर आम्ही मॅमोग्राफी केली तर तो कॅन्सर आम्ही अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करतो, ज्याला म्हणतात स्टेज 0। तर या डेव्हलप्ड कंट्रीमध्ये ऑलमोस्ट 95% कॅन्सर स्टेज 0 डिटेक्ट होतात। याचा अर्थ काय आहे? ऑलमोस्ट क्युअर होऊन जातात। आणि मी आधीच सांगितलं आपल्या कंट्रीमध्ये ऑलमोस्ट 70% कॅन्सर या स्टेज 3 आणि स्टेज 4 होतो। म्हणून इम्पॉर्टंट आहे की अर्ली डिटेक्शन। प्रत्येक स्त्रीनी 25 नंतर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केली पाहिजे, त्यांनी आपण कॅन्सर अर्ली डिटेक्ट करू शकतो। आणि 40-45 वर्षातनं एकदा जर आपण मॅमोग्राफी केली तर कॅन्सर अर्ली डिटेक्शन होऊ शकतं। तर बरेचदा आता ब्रेस्ट कॅन्सरचे कारणं बरेचदा आम्हाला लोक विचारतात, तर काय असू शकतात? लेट मॅरेज, लेट फर्स्ट चाइल्ड, मग ब्रेस्ट फीडिंग जर नाही केलं किंवा कमी केलं ते एक कारण असू शकतं। मग अर्ली मेनार्की आणि लेट मेनोपॉज म्हणजे पाळी कमी वयात सुरुवात होणं आणि जास्त दिवसांपर्यंत जर ती चालत राहिली तर ज्याला आम्ही म्हणतो की ओव्युलेशन खूप वर्षापर्यंत असेल तर त्या व्यक्तींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते। बरेचदा आम्हाला लोक विचारतात, स्त्रिया विचारतात की मला ब्रेस्ट कॅन्सर आहे,
तर माझ्या मुलीला होण्याची शक्यता किती आहे, की जेनेटिक काही रोल आहे का, की हेरिडिटरी काही आहे का, तर याच्यात काय आहे, देर इज डिफरन्स बिटवीन हेरिडिटरी आणि फॅमिलियल. म्हणजे जर आईला काही, आम्ही म्हणतो ब्रेस्ट कॅन्सरचे आम्ही जीन्स आता डिटेक्ट केले, ज्याला आम्ही म्हणतो BRCA1 आणि BRCA2. समजा आईला ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि ती जर पॉझिटिव्ह असेल आणि तिला दोन मुली आहेत, तर एका मुलीला तिने जर ते ट्रान्समिट केलं BRCA1 जीन, तर त्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता 50-85% आहे. आणि दुसऱ्या मुलीला, तिचीच मुलगी आहे ती, पण तिने जर ते जीन ट्रान्समिट नाही केलं तर तिला कॅन्सर होण्याची शक्यता फक्त 10% आहे. तर आजकाल सायन्समध्ये बरेचसे डेव्हलपमेंट झाले, जेणेकरून आम्ही कॅन्सरचं कोणाला होऊ शकतं किंवा होण्याची शक्यता काय आहे तेही आम्ही डिटेक्ट करू शकतो, ज्याला आम्ही म्हणतो ऑन्कोजीन्स. ते कॅन्सरचे जीन्स असतात. त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तोही 1 आहे. म्हणजे आता 2 आहे, पण गावांमध्ये तो अजूनही 1 आहे. आणि जर सिटीजमध्ये पाहिलं तर सिटीजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर 1 आहे. तर त्याचंही आम्ही कॅन्सरचं डिटेक्शन जर पाहिलं तर पॅपस्मिअर खूप सोपी टेस्ट आहे. जर ती जर टेस्ट आम्ही वर्षातून एकदा केली तर गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, ज्याला सर्वायकल कॅन्सर आम्ही म्हणतो, ऑलमोस्ट 3-4-5 वर्ष आधी डिटेक्ट करू शकतो. आणि या सगळ्या टेस्ट खूप सिंपल आहेत. प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या टेस्ट सगळ्या फ्री होतात आणि त्याची पण किंमत काही खूप जास्त नाही आहे. जर आपण पॅप्समिअर पाहिलं तर 300-400 रुपयात होतं, किंवा मॅमोग्राफी पाहिली तर 1-1.5 हजारामध्ये होते, आणि ती सतत करायची नाही आहे, वर्षातनं एकदा. तर हे जर आपण केलं तर हे जे कॅन्सर्स आहेत, ऑलमोस्ट जसं मी सांगितलं 50-60% कॅन्सर स्त्रियांमध्ये आम्ही अर्ली डिटेक्ट करू शकतो. तर स्त्रियांना बाकीचे कॅन्सर्स होतात का? हो, होतात ना. जसं आता तंबाखूचं सेवन केलं, गावांमध्ये अजूनही तंबाखूचं सेवन स्त्रिया करतात, तर मुखाचा कॅन्सर, लाईक ओरल कॅन्सर ज्याला म्हणतो, लिप्स, बक्कल म्युकोजा, स्वरनलिका, अन्ननलिका, हे कॅन्सर्स टोबॅको रिलेटेड आहेत. तर 35% कॅन्सर्स ऑलमोस्ट टोबॅको रिलेटेड असतात. जर आपण त्यांचं सेवन केलं नाही तंबाखूचं, तर 35% कॅन्सर आपण टोटली अवॉइड करू शकतो. आता थोडक्यात जर सांगितलं तर कॅन्सरची ट्रीटमेंट काय आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट असते स्टेजवर. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4, प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजची ट्रीटमेंट वेगळी असते. तर आता जसं आलं सर्जरी, मग आलं रेडिएशन म्हणजे रेडिओथेरपी, किमोथेरपी म्हणजे काही औषधं असतात जे नसेमधनं देतात, ते पूर्ण शरीरामध्ये जातं आणि कॅन्सरच्या पेशंटना मारतं, किमोथेरपी. मग असतं इम्युनोथेरपी, म्हणजे आपलं बॉडीचं इम्युन सिस्टम चांगलं करतं आणि ते आपल्याला कॅन्सरशी फाईट करायला मदत करतं. आणि मग आलं काही हॉर्मोन्स ट्रॅबले असतात, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर काही हॉर्मोन रिलेटेड असतात, किंवा प्रॉस्टेट कॅन्सरचं तुम्ही नाव ऐकलं असेल, प्रॉस्टेट कॅन्सर माणसांमध्ये असतं, ते हॉर्मोन डिपेंडेंट असतं, तर काही गोळ्या असतात, त्या आपण 2-5 वर्ष घेतो. मग काही ट्रीटमेंट असे असते ज्याला आम्ही म्हणतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, जसं बोन ब्लड कॅन्सर्स जे असतात त्याच्यामध्ये हे क्युअर होऊन जातं. जर किमोथेरपीच्या नंतर आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं, जसं किडनी ट्रान्सप्लांट किडनी फेल झाल्यावर करतात, तसं बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक सुविधा असते. ती आज आपल्या नागपूरमध्ये अवेलेबल आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या ट्रीटमेंट करता आता कोणाला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तर आज माझा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज, ज्याला आपण म्हणतो की मार्च 8 ज्या वुमेन्स इंटरनॅशनल डेला आहे, मी सगळ्यांना एक हीच रिक्वेस्ट करतो की स्वतःच्या हेल्थ करता आपण नेहमी पुढे यायला पाहिजे. आणि स्पेशली लेडी ही घरातली सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती असते, तिच्या भोवतीच सगळं घर चालतं. जर तिचं हेल्थ जर स्वस्थ नसेल तर मग पूर्ण फॅमिलीचं हेल्थ स्वस्थ नसतं. तर माझं एकच रिक्वेस्ट असे आहे की प्रत्येक लेडीनी वर्षातनं एकदा आपलं जनरल एक्झामिनेशनकडनं करून घ्यायचं आहे आणि अर्ली डिटेक्शन करता
पूर्ण प्रयत्न करायचे. लोकांना दुसरी भीती हे एक असते की कॅन्सरची ट्रीटमेंट खूप महाग आहे, असं मुळीच नाही आहे. जर कॅन्सर आपण प्रथम अवस्थेत करतो तर त्याची ट्रीटमेंट खूप लवकर होऊन जाते. आणि जसं आता क्रॉनिक डिझीज असतं, जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिझीज, हे वर्षानुवर्षे ट्रीटमेंट घ्यावी लागते. पण कॅन्सरची ट्रीटमेंट जर अर्ली स्टेज असेल तर 2 महिने, 3 महिने, 6 महिन्यात पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम्स आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. जसं प्रधानमंत्री योजना आहे, किंवा महात्मा ज्योतिबा फुले योजना महाराष्ट्राची आहे, किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, CGHS स्कीम्स आहेत, मग रेल्वेज करता पण गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, कोल इंडियाच्या आहेत, किंवा मग TPA ज्याला आपण म्हणतो की इन्शुरन्स कंपनीजच्या, या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि या कुठल्याही व्यक्तीला जर त्यांच्याकडे BPL कार्ड असेल तर पूर्ण ट्रीटमेंट, म्हणजे जर त्यांच्याकडे डायग्नोसिस पाहिजे, आता हे आपलं हॉस्पिटल कॅन्सर करता आहेत तर इथे फक्त कॅन्सरचीच ट्रीटमेंट असते, म्हणजे सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी, ही पूर्ण ट्रीटमेंट ही फ्री मिळते. आणि मग दुसरं अजून एक आहे की गव्हर्नमेंट जसा आहे, चीफ मिनिस्टर फंड आहे, किंवा गार्डियन मिनिस्टर्स फंड आहे, प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आहे, त्याच्याकरताही आम्हाला मान्यता आहे. समजा जर आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि आपल्याला 15 लाख, 10 लाख, 20 लाख असं खर्च येऊ शकणार असेल तर आपल्याला मदत वेगळ्या वेगळ्या स्कीम्सच्या मार्फत मिळू शकते. तर ही बातमी पण जर सगळ्यांना जर कळली तर त्यांना ही जी भीती आहे की आर्थिक आपल्यावर खूप बोझ पडेल किंवा फॅमिलीवर हे आहे, तर ट्रीटमेंट मात्र तुम्ही लवकरात लवकर घेतली पाहिजे, हे माझं सांगण्याचा उद्देश आहे.